महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते त्यापैकी काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे या निवडीची अधिकृत घोषणा एकतीस जुलै रोजी करण्यात येणार आहे येत्या काळात महाराष्ट्रातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावे या दृष्टीनं तयारी करणार असल्याचं नवनिर्वाचित महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कुस्तीला कोणतीही जात धर्म नसतो त्यामुळे कुस्ती या खेळाचा विकास व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं तडस म्हणाले